बिग बॉस या मराठी मालिकेतील अभिनेत्री रुपाली भोसले यांच्या मातोश्री प्रज्ञा भोसले यांनी साताऱ्याच्या अभिजित बिस्कुले यांना प्रत्युत्तर देताना रामोशी समाजाला खालच्या जातीचा संबोधल्याने महाराष्ट्रातील रामोशी समाज प्रज्ञा भोसले यांच्या विरोधात निषेधाची व तीव्र आंदोलनाची प्रतिक्रिया व्यक्त करत होता. महाराष्ट्रातील विविध रामोशी समाज संघटनांनी व आद्यक्रांतीवीर राजे उमाजी नाईक संघटनेचे महाराष्ट्र राज्य अध्यक्ष अनंतबापू चव्हाण यांनी दिलेल्या इशाऱ्याची दखल घेऊन प्रज्ञा भोसले यांनी व्हिडिओ क्लिपद्वारे रामोशी समाजाची जाहीर माफी मागितली आहे. काय म्हणाले प्रज्ञा भोसले नक्की आपण पाहूयात युवा संवाद न्यूजवर. मी प्रज्ञा भोसले, माझा रोज नॅशनल टेलिव्हिजनवर माझ्या मुलीला अर्वाच्य शिव्या घालणाऱ्या व्यक्तीवर होता. बाकी कोणत्याही व्यक्तींबद्दल मी बोललेली नाही आहे. मी आई म्हणून एक तिच्या पाठीशी उभी राहिली, कारण तिला त्या गलीच्या शिव्या परत तिच्या चारित्र्यावर चिंतोडे उडवणाऱ्या त्या व्यक्तीबद्दल बोलली होती. कोणत्याही समाजाबद्दल किंवा कोणाही बद्दल मला बोलण्याचं माझी इच्छाच नव्हती आणि माझे तसा रोषही नव्हता की त्या माणसांना किंवा त्या समाजाला बोलायचं. हां, बोलताना जर माझ्या तोंडून संतापाच्या भरात जर एखादा शब्द निघाला असेल आणि तो शब्द रामोश्यांबद्दल, पण ते खूप आधीची गोष्ट होती, माझ्या लहानपणीची, त्याच्यामुळे मी बोलली होती, पण त्याबद्दल जर तुमचे मन दुखावले गेले असतील किंवा तुमच्या मनाला लागला असेल तो शब्द, तर त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करते आणि तुमच्या समाजाची म्हणजे रामोशी समाजाची मी माफी मागते. क्षमस्व प्रज्ञा भोसले. गतिमान युगाच्या गतिमान बातम्यांसाठी व रोजच्या सामाजिक अपडेटसाठी पाहत रहा युवा संवाद न्यूज. सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा.